त्यावर स्थगिती द्यावी ही जी मागणी होती याचिकाकर्त्यांची ती सुद्धा फेटाळली गेली आहे. निश्चित निश्चित. सुमेश तुम्ही आपल्या सोबतच राहा. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत. अंबादास दानवेजी, संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे. एक मोठी बातमी या घडीची, आपली काय प्रतिक्रिया आहे? या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचं स्वागत आहे. कारण संभाजीनगर नामांतर 9 मे 1988 ला शिवसेना प्रमुख हिंदुराज सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नामांतरण केलेलं होतं. जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. आणि मग उद्धवजींचं सरकार असताना उद्धवजींच्या कॅबिनेटनी याला संभाजीनगर नावाला मान्यता दिली. मधले 5 वर्ष देवेंद्रजींचं सरकार होतं, ती त्यावेळेस नव्हतं झालं. हे ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस मान्यता मिळाली. आणि नंतर या आलेल्या सरकारने त्याच्यात एक छत्रपती शब्द ऍड करून छत्रपती संभाजीनगर केलं. मला असं वाटतं जे काही झालेलं असेल त्यात या सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं निश्चित स्वागत आहे. शिवसेना प्रमुखाची जी भूमिका होती तिचा हा विजय आहे. निश्चित. धन्यवाद अंबादास दानवेजी, आपण या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर नामांतराच्या या निर्णया संदर्भात अंबादास दानवे यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेले आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. तर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या नामांतरासंदर्भामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आता नकार दिलेला आहे. नाव देण्याचा आणि नाव बदलण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे अत्यंत महत्वाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ असतात आणि काही लोक विरोधात असतात, हे असणारच आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे. सोमेश, आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? नक्कीच, आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचं जे जजमेंट होतं ते कायम ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक प्रकारची इंटरिम रिलीफ मागितली गेली होती याचिकाकर्त्यांकडून की स्थगिती देण्यात यावी. म्हणजे उस्मानाबाद आणि धाराशिव उस्मानाबादचं जे धाराशिव करण्यात आलं आणि औरंगाबादचं जे छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, तर या दोन्ही नावांच्या नाव बदलण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, तर ते सुद्धा अमान्य केलं आहे सुप्रीम कोर्टाने. पूर्ण याचिकाच फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता नावं कायम उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजी उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर राहील, हे स्पष्ट झालंय. अमोल, निश्चित. धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, या अपडेटबद्दल.